झालेले आहेत आणि पुन्हा एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणासाठीचा आपला जो लढा आहे त्याची पुन्हा एकदा आपण तयारी करताय. आज आई भवानीचा आशीर्वाद घेतला तर विठ्ठलांचा आशीर्वाद घेणार आहात. काय नेमकी भूमिका, कशा पद्धतीनं सगळे वाटचाल? दर्शनासाठी आलोय, बाकी काय नाही. असलं तर मी बोलत असतो, मी लपून ठेवत नाही काय. मी मलाही माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उचलून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं, कारण आम्ही सांगितलंच नव्हतं. परंतु समाज आता पुन्हा एकदा पिटून उठलाय, स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी घेणार आहे, सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही, याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही, या काळजी मुख्यमंत्री आहेत, याकडे कशा पद्धतीनं बघता नाही? होईल ना, केल्याशुद्धम का त्यांनी इतके खटाटोप काय आहे का? ते येणार, कुणीतरी येतेनच. आम्ही बी येणार, पुन्हा उपोषण करणार, आम्ही सोडणार नाही. बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, मुंबई सुद्धा होऊ शकतं. सामूहिक तसं तर फायनल आहे आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं, घराघरातले मराठी हे आंतरवालीतच येणार आहे ते सामूहिक उपोषण. तुम्ही म्हणतो पण मुंबई सुद्धा होऊ शकत. देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस अनेकदा म्हणतात, तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदलू जाईल. ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे? सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही राज्य, कोणी पण येऊ दे, आम्ही सज्जेत ना, कोणी पण येऊ दे. आरक्षण घेणार ओबीसी तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही. म्हणून तो सामूहिक आमरण उपोषण आंतरवालीला लावलंय आम्ही, हे फायनल आहे आमचं. पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे मुंबई, एखाद्या मुंबई सुद्धा होऊ शकतो दादा.